राहुरी येथे डॉक्टर बाबूराव बापूजी सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रवराच्या कामगारास काळं फासलं प्रकरणी गुन्हा दाखल असलेले तनपुरे साखर कारखान्याच्या सहा आंदोलक कामगारांना राहुरी पोलिसांनी पहाटे अटक केली आहे यानंतर तालुक्यात एकच खळबळ आहे इंद्रभान पेरणे सचिन काळे सीताराम नालकर नामदेव शिंदे सुरेश तनपुरे बाळासाहेब तारडे असं पोलिसांनी अटक केलेल्या कामगारांची नावे आहेत राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे यांनी मंगळवारी पहाटे ही कारवाई केली आहे डॉक्टर तनपुरे कामगारांच्या थकीत पगाराच्या प्रश्नासाठी कामगारांनी कारखाना परिसरात तब्बल चौदा दिवस आंदोलन सुरू ठेवलं होतं त्यानंतर अनेकांनी कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम होते कामगारांच्या मागण्या मान्य न मान्य होत नसल्यानं संतप्त कामगारांनी डॉ तनपुरे कारखान्यात काम करणाऱ्या लोणीच्या प्रवरा कारखान्याचे कामगार अविनाश दिनकर खर्डे राहणार भगवतीपूर यांच्या तोंडाला काळं फासलं होतं दरम्यान खर्डे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी इंद्रभान पेरणे सचिन काळे सीताराम नालकर नामदेव शिंदे सुरेश तनपुरे बाळासाहेब तारडे आणि इतर चार ते पाच अनोळखी कामगारांविरुद्ध कलम सतराशे भारतीय दंडविधान कलम तीनशे सव्वीस पाचशे चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान संबंधित आंदोलक कामगारांना अटक होणार नाही असं आश्वासन सत्ताधारी विखे यांनी दिल्याचं कामगार आंदोलकांनी का सांगितलं होतं मात्र सोमवारी पहाटे राहुरी पोलिसांनी आंदोलक कामगारांना अटक केली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली असून कामगारांनी तीव्र संताप व्यक्त केलाय दरम्यान विखे गटाचे आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले गटाचे समर्थक राहुरी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते आणि त्यांनी कामगारांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला की ही अटक करण्यासाठी सत्ताधारी पक्षानं सांगितलं नाही त्यामुळे कामगारांना आश्वासन दिलं गेलं असतानाही नेमकी कामगारांशी कुणी दगा केला किंवा राजकीय के हेतू साध्य करण्यासाठी कुणी कामगारांना अटक करण्यास भाग पाडलं का अशी जोरदार चर्चा राहुरी शहरामध्ये रंगली आहे प्रतिनिधी मिनाश पटेकर ब्युरो रिपोर्ट राहुरी